महामार्ग एकत्र येणारा आणि नगर शहराचे प्रवेशद्वार समजला जाणारा कायनेटिक चौक गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी आणि अपघातांचा हॉटस्पॉट बनला असून या चौकात सातत्याने छोटे मोठे अपघात होत आहेत. रविवारी 17 मार्चला सकाळीही एका जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा या ठिकाणी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ग्रामपंचायत विभाग सुभाष दळवी यांच्या मोटरसायकलला नगर पुणे रोडवर कायनेटिक चौकात रविवारी सकाळी 11 च्या सुमारास टेम्पोने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांचे निधन झाले. कायनेटिक चौकात पुण्याकडून तसेच दौंडकडून येणारे वाहने एकत्र येतात. याशिवाय नगरमधून पुणे आणि दौंडकडे जाणारी वाहनेही एकत्र येतात. या ठिकाणी वाहतूक सिग्नल आहेत परंतु शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तेथे क्वचितच उपस्थित असतात. त्यामुळे वाहतुकीला कुठलीही शिस्त नाही. अनेक अवजड वाहने आडवी तिडवी घुसून चौक ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. सायंकाळच्या वेळी तर चौक ओलांडून जाण्यासाठी वाहन चालकांना अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो. तसेच या वाहतूक कोंडीमुळे सातत्याने छोटे मोठे अपघात होत असतात. शहरातून जाणारे महामार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्तेही प्रशस्त केले जात आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, अपघात टाळता यावेत यासाठी रस्ते प्रशस्त केले जात असताना दुसरीकडे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे रस्ते प्रशस्त होऊ नये, वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या सुटत नाही. या समस्येला रस्त्यावर अतिक्रमणेच कारणीभूत आहेत. मात्र अतिक्रमणे काढण्याकडे महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे. ही अतिक्रमणे हटवून या रस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्याची आवश्यकता आहे. ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.